हरिओम, मी सौ प्रतिमा बिरा आनंदसिंह काळे, शिवाजीनगर उपासना केंद्र पुणे. मी जो अनुभव सांगणार आहे हा माझं लग्न कसं ठरलं ह्याचा अनुभव आहे हा. आणि खरंच बापूंना कितीही वेळा अंबज्ञ म्हटलं तरी ते कमीच आहे, कारण मी बापूंना काय मागितलं होतं आणि बापूंनी मला काय दिलं. लग्नाच्या आधी मी कल्याण पश्चिम उपासना केंद्रात होते. जसं लग्न ठरायचे दिवस जवळ येत होते तसं सगळ्यांच्या मनात होतं की आता बघायचं बघायचं. मी बापूंना फक्त एकच मनोमन प्रार्थना केली होती आणि माझ्या आईबाबांना पण सांगितलं होतं की शक्यतो मला बापू भक्त हवं. पण शेवटी कसं असतं की आपण जर कुठल्या तरी केंद्रात किंवा कुठे नाव नोंदणी असेल तर बापू भक्त जास्तीत जास्त येण्याचे चान्सेस असतात. पण तसं तर काही केलेलं नव्हतं, पण दर शनिवारच्या उपासनेत जाऊन एकच सांगायचे, बापू गुरुपौर्णिमा आणि अनिरुद्ध पौर्णिमा ह्या दोन दिवशी जरी मला कुठूनही यायला मिळालं तरी चालेल, बाकी सगळं घरी बसून मी करेन उपासना, माझं काही म्हणणं नाही, श्रद्धावान घर असावं. आणि झालं एवढं सांगत होते आणि त्याच दरम्यान माझ्यावरती बापूंनी एक वेगळाच इन्सिडेंट असा आणला होता की माझा ॲक्सिडेंट झालेला होता आणि माझ्या हातावरतीच म्हणजे अगदी ह्या हातावरतीच उजव्या हातावरती ब्लेडचे वार आहेत. तर सगळ्यांना आता तोही प्रश्न पडला होता की ते ब्लेडचे वार दिसत आहेत आणि ते कसं दिसत आहे, तर कसं हिचं लग्न आता ठरवायचं वगैरे. पण बापूंनी सगळं म्हणजे खरंच हे सगळं बापूंनी केलंच अर्थातच. मग शेवटी आईनी मला विचारलं की प्रतिमा आपण छोटी सर्जरी करूया आणि ते डाग मिटवूया, कारण स्टिचेस होते 11 टाके होते आहेत त्याच्यामध्ये. तर मी म्हटलं आई अगं असं कोणीतरी असेल ना गं की ज्याला ती अभिमानाची गोष्ट वाटेल, देतील बापू जाऊ देता, पण तू नको जास्त विचार करू असं आईला म्हटलं. आणि मग आईबाबांनी पण मनोमन त्यांच्या पद्धतीने सांगितलं असेल अर्थात बापूंना. आणि माझी मोठी बहीण USA असते तर तिने म्हणजे तिच्या मैत्रिणीच्या ओळखीने वगैरे असं करत 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 पुण्यातलं शैलावीरा काळे आणि आनंदसिंह काळे असं म्हणजे त्यांचा मुलगा आनंदसिंह काळे हे स्थळ म्हणजे स्थळ इन द सेन्स हे अशीच माहिती म्हणून बोलणं झालं. आणि आईला त्यांनी फोन केला, मग त्यांच्या गप्पा झाल्या, मग आई म्हणाली तू एकदा त्यांना फोन करून बघ, आम्ही गप्पा मारल्या आणि मग त्या आपल्यासाठी आता बापू भक्त बघतील असं हे माझ्या मनात छान हे झालं एका दिवसाकरता. हा हे फक्त एका दिवसाकरता राहिलं माझं की त्या ज्या पुण्याच्या काकू आहेत शैलावीरा त्या आपल्यासाठी मस्त बापू भक्त स्थळ बघतील आता, कारण त्यांनी सगळी माहिती विचारून घेतली आणि त्या कट्टर बापू भक्त खूप छान खूप जुन्या बापू भक्त सगळं झालं. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी आईला फोन करून काय विचारलं असेल की तिच्यासाठी मी माझ्या मुलाचंच विचारते तुम्हाला. म्हणजे किती बापूंनी असा काय म्हणतात त्याला ते आनंदाचा असा असे सगळे उडाल, माझं मन असं आनंदमय डोलायला लागलं की बापू मी काय मागितलं होतं आणि तू काय देतोयस मला. पण मग आता ते सगळं बघणं काय वगैरे, पण माझ्या डोक्यात एकच की बापूंनी दिलंय ना तर आता ते बघायचं वगैरे ते बघू पण छान म्हणजे. आणि मी काय केलं, ज्या दिवशी हे सगळं विचारलं ना त्याच दिवशी ताबडतोब श्रीमद पुरुषार्थाचा ग्रंथ उघडला, जे समोर पान येईल ते आपल्यासाठी उत्तर असं आपण समजायचं. आणि ते पान असं होतं की आपण म्हणतो ना ते वाक्य आहे बापूंचं, जे जे माझ्यासाठी उचित तेची तू देशील खचित, हे मात्र मी नक्की जाणित नाही तक्रार रागवा, अशा संदर्भातलं ते पान होतं. आणि ते पान मी आईलाही दाखवलं, शैलावीरा म्हणजे माझ्या सासूबाईंनाही ते नंतर वाचून दाखवलं की मला हे हे असं असं पान आलंय, तर त्यांनाही खूप आनंद झाला. मग काय, मग झालं भेटीगाठी झाल्यानंतर सगळं हा ओके ओके खूप छान. आणि खरंच बापूंना अंबज्ञ की बापूंनी खूप 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 आनंदात आहे. लव यू डॅड. खरंच हरिओम श्रीराम अंबज्ञ.